हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये. आज आपण प्रत्येक सणावाराला तयार करण्यात येणारी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकलीची रेसिपी पाहणार आहोत. तयार भाजणीच्या पिठापासून सोप्यात सोप्या पद्धतीने आज आपण रेसिपी तयार करूयात. चला रेसिपीला स्टार्ट करूयात. त्यासाठी 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा भरून जिरे घालायचं. आपण भाजणीमध्ये सुद्धा जिरे वापरलेले होते. 2 चमचे ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. याला थोडं क्रश करून टाकायचं. पांढरे तीळ वापरलेले आहेत 2 चमचे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. थोडीशी हळद घ्यायची. गरम मसाला 1/2 चमचा घ्यायचं. 2 वाट्या भाजणीच्या पिठासाठी 2 मोठे चमचे तेल वापरलेलं आहे. मोहनसाठी तेल टाकावं म्हणजे यामुळे छान खुसखुशीत होते आपली चकली. आता हे सर्व व्यवस्थित हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं. तर पाहू शकता एकजीव सर्व झालेलं आहे. आता गरम पाणी घेतलेलं आहे भिजवण्यासाठी. पिठावरती थोडं पाणी घालून छान व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने एकजीव करायचं. तर अशा पद्धतीने थोडं पाणी घालून छान व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे मी. एकदम जास्तही पाणी घालू नका, नाहीतर गेला होऊ शकतो. आता याला झाकण ठेवून 10 मिनिटे असंच ठेवायचं. तर 10 मिनिटानंतर पाहूया, छान वाफ निघालेली आहे आणि पीठ थंडसुद्धा झालेलं आहे. तर हाताच्या सहाय्याने याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण पोळ्यांचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं पीठ सर्व. थोडं लागेल तर गरम पाणीच घालावं यामध्ये, थंड पाणी घालू नका. तर अशा पद्धतीने पीठ छान व्यवस्थित असं मळून घेतलं, सॉफ्ट झालेलं आहे. यामधून थोडा गोडा वेगळा करायचा, त्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आणि याचं अशा पद्धतीने रोल करायचं. आणि हा रोल कोणत्याही प्रकारच्या साश्यामध्ये टाकून चकली तयार करायची. तर माझ्याकडे अशा पद्धतीने चकलीचं साश्या आहे. तर यामध्ये मी पूर्ण पीठ टाकलं. आता झाकण लावून छान एका ताटावरती चकल्या पिळून घेऊया. तर छोट्या मोठ्या मीडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही चकल्या तयार करू शकता इथे. तर एकदम मोठंसुद्धा साईज ठेवत नाही मी, मीडियम आकारामध्येच चकल्या तयार करून घेते. आणि याचा सुरुवातीचा आणि शेवटचा टोक जो आहे तो बंद करायचा, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही. तर सर्व चकल्या मी एका ताटामध्ये तयार करून घेतल्या. तर सर्व त्याच्या सहाय्याने असं उचलायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं. तेल हा छान गरम असायला हवं. छान तेल गरम झालं की यावरती सोडायचं. तेलामध्ये चकल्या सोडताना गॅसची फ्लेम थोड्या वेळपर्यंत हाय ठेवायची आहे. तेलामध्ये चकल्या सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होऊन चकल्या विरघळणार नाही यासाठी. आणि चकल्या टाकून झालं की थोडी हाय फ्लेम होती तर कमी करायची. आणि मीडियमाच्यावरच मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एका साईडने छान कलर आलेला आहे, बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. तर याची साईड चेंज करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा बुडबुडे कमी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. तर पाहू शकता बुडबुडे एकदम कमी झालेले आहे आणि तळाशी जाऊन बसलेली आहे चकली. तर या स्टेजवर समजायचं की आपली चकली छान फ्राय झालेली आहे. याला चिमट्याच्या साह्याने काढून घ्यायचं. याच तेलामध्ये सर्व तयार चकल्या मी टाकून घेते आणि त्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. कढईमध्ये जमतील तेवढ्या चकल्या आपण टाकूया त्यामध्ये. यांनासुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सर्व चकल्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने छान कलरसुद्धा आलेला आहे आणि एकदम काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण एक तोडून बघूयात. खूपच खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत. आणि चकल्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.